नागराज मंजुळेच्या सैराटनं आता बॉलिवूडवरही गारूड घातलंय. काल संध्याकाळी आमिर खान, नितेश देशमुख, सुभाष घई अशा दिग्गज बॉलिवूड कलाकारांनी चित्रपट पाहिल्यावर सोशल मीडियावर सैराटच्या टीमचं तोंड भरून कौतुक केलंय. सैराटच्या शेवटानं दिलेल्या धक्क्यातून अजूनही सावरू शकलेलो नाही असं आमिरनं म्हटलंय. तर सुभाष घई आणि नितेश देशमुखनंही चित्रपट इतका हिट का आहे याचं कारण कळल्याचं ट्विटरवर लिहिलंय. पाहुयात आमिर, अनुराग कश्यप, सुभाष घई, नितेश देशमुख यांनी सैराटचं कसं कौतुक केलंय. आमिर म्हणतोय, आता सैराट पहिला सुन्न झालोय, शेवटच्या धक्क्यातून अजूनही सावरण्याचा प्रयत्न करतोय. नागराज, अजय अतुल, रिंकू राजगुरू, आकाश ठोसर, तानाजी गालगुंडे, संपूर्ण झी टीमचं अभिनंदन. तुम्ही अजूनही हा चित्रपट पाहिला नसेल तर जरूर बघा. अनुराग कश्यप म्हणतोय, सैराट तुम्हाला आश्चर्याचा धक्का देतो. चित्रपट तुम्हाला हसवतो, प्रेमात पाडतो, नंतर जमिनीवर आणतो आणि मग पायाखालची जमीनच खेचून घेतो. सुभाष घई म्हणतायत, आपण बॉलिवूडमध्ये मेट्रो प्रेक्षकांसाठी चित्रपट बनवणाऱ्या सर्व दिग्दर्शकांनी हा चित्रपट पाहिलाच पाहिजे. इतका संवेदनशील विषय इतका उत्तम हाताळल्याबद्दल अभिनंदन. दिग्दर्शकाचं विशेष कौतुक, हा कलाकार मातीशी आणि पात्रांशी खऱ्या अर्थानं जोडला गेलाय. नितेश देशमुख म्हणतो, यापेक्षा चांगली प्रेमकथा गेल्या काही वर्षात मी पाहिलेलीच नाही. नागराज आणि अजय अतुल यांच्या जादून मला याड लागलं रे. रिंकू आणि आकाशसाठी ही रुपेरी पडद्यावरची स्वप्नवत सुरुवात आहे. निर्माते नितीन केणी, निखिल साने यांनाही नवी ताकद देणारा हा सिनेमा आहे. सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनणं हा सैराटचा हक्क आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.